तृप्ती याला काय झालं? काय झालं रे, असं का बसलायस? अरे सांग ना काय झालं? मला खूप टेन्शन आलंय पुढच्या शिक्षणाचं. दहावीमध्ये एवढे कष्ट करून खूप छान मार्क्स पडले. मला माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, पण या कोरोनाच्या काळात कुठे ऍडमिशन घ्यायचं तेच मला समजलं. अरे इतकंच ना, मग आता मेडिकल इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी पुण्या मुंबईला जायची काहीच गरज नाहीये. विट्यात सुद्धा आली अकॅडमी. या अकॅडमीने वैयक्तिक टॅब दिला आहे, घर बसल्या कुठेही अभ्यास करता येतो. आणि हे बघ, ऍप्लिकेशन तर इतकं सुंदर आहे, कुठल्याही विषयाचे कुठलेही टॉपिक्स कधी आणि कुठेही बघ पाहता येतात. ऑफलाईन सुद्धा अगदी एखाद्या पुस्तकासारखं. इतकेच नव्हे तर एका विषयासाठी दोन तज्ज्ञ प्राध्यापक, एक टीचिंगसाठी एक कोचिंगसाठी. आणि हो, आपल्या आवडीनुसार करिअर मार्गदर्शन मिळून PCM, PCB आणि PCMB चे दोन्ही ग्रुप याच अकॅडमीत आहेत. काय सांगताय, अकॅडमी आहे तरी कोणती? श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी. चल तर मग आजच तुझा आपण प्रवेश निश्चित करूया. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी विटा येते. आत्मनिर्भर भारताच्या आत्मनिर्भर झालेल्या पहिल्या महिलेची कथा म्हणजेच कोंदण. 1 ऑगस्टला हा कोंदण चित्रपट ऑनलाईनरित्या प्रदर्शित झाला व 31 जुलैला 7 स्टार न्यूज चॅनलने या चित्रपटाची बातमी केलेली. कोंदण चित्रपट आज 11 अवॉर्डचा मानकरी ठरलाय. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी 7 स्टारने या चित्रपटाची बातमी केली होती आणि हा चित्रपट आवर्जून बघा असे आवाहनही केले होते. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नागेवाडीतील दिग्दर्शक सचिन अशोक यादव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून या चित्रपटात वास्तवदर्शी पात्रे आपल्याला दिसून आली आहेत. नमस्कार, मी सचिन अशोक यादव, कोंदण या चित्रपटाचा दिग्दर्शक. आणि आत्ताच 1 ऑगस्टला रिलीज झालेला कोंदण चित्रपट जो ऑनलाईन रिलीज झाला cinemapreneur.com, त्याला तुम्ही जो उदंड प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल प्रत्येक प्रेक्षकांचं खूप खूप धन्यवाद. आणि आत्ताच तुम्हाला सांगण्यासाठी खूप आनंद होतो आहे की त्याच चित्रपटाला आत्ता 11 अवॉर्ड्स मिळालेत आणि त्याच्यासोबत 6 ठिकाणी आपलं आंतरराष्ट्रीय पातळीवरती सिलेक्शनसुद्धा झालं आहे. मग इंडो अमेरिकन इंटरनॅशनल फिल्म असू द्या, स्प्राउटिंग सीड इंटरनॅशनल फिल्म असू द्या, त्याच्यानंतर कोचीन इंटरनॅशनल फिल्म, साऊथ इंडियन इंटरनॅशनल फिल्म्स आणि त्याच्यासोबत अशा बऱ्याचशा ठिकाणी आपलं सिलेक्शन झालं आहे. आणि त्याच्यासोबतच 3 बेस्ट फिल्मचे अवॉर्ड्स मिळाले, त्याच्यासोबत 3 बेस्ट डिरेक्टर म्हणून अवॉर्ड मिळालेत, त्याच्यानंतर बेस्ट ॲक्टर, बेस्ट चाईल्ड आर्टिस्ट, त्याच्यानंतर बेस्ट स्क्रीनप्लेचे 2 अवॉर्ड्स मिळालेत, त्याच्यानंतर स्क्रीनप्लेसाठी आपल्याला अजून 2 अवॉर्ड मिळालेत आणि सिनेमॅटोग्राफीसाठी आपल्याला 1 अवॉर्ड मिळालेत. असे मिळून टोटल 11 अवॉर्ड्स या चित्रपटाला मिळालेत. सो जे काय जे यश मिळतं आहे आणि जे जो अनुभव आमच्या पूर्ण टीमला, म्हणजे माझा जो नाट्यवेचा परिवार आहे त्या प्रत्येकाला आज होतो आहे, तो खूप म्हणजे खूप छान वाटतं आहे त्याचा. सो असंच प्रेम आमच्यावरती सदैव करत राहा. आणि ज्यांनी हा चित्रपट अजून पाहिला नसेल तर त्यांनी आत्ताही cinemapreneur.com हा चित्रपट अजूनही आहे, तो तुम्ही जाऊन पाहू शकता आणि तुमचा अभिप्राय नक्कीच आम्हाला कळवा. धन्यवाद. शेतकऱ्यांच्या जीवनशैलीवर ही कथा आधारित असून शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबावर आलेली हलाकीची परिस्थिती, त्यातून आत्मनिर्भरपणे स्त्री कशी उभी राहते हे या चित्रपटातून दाखवले. याच चित्रपटाने 6 आंतरराष्ट्रीय स्तरावरील फेस्टिवलमध्ये ऑफिशियल सिलेक्शनचा मान मिळवला. यात इंडो अमेरिका इंटरनॅशनल फेस्टिवल ऑफ वर्ल्ड सिनेमा 2020, एशियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, स्प्राउटिंग सीड्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, तसेच साऊथ इंडियन इंटरनॅशनल फिल्म अवॉर्ड, इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल यामध्ये बेस्ट फ्युचर फिल्म्स आणि डायरेक्टर सचिन यादव यांना बेस्ट डायरेक्टर ही पारितोषिक मिळाली असून कोचिंग इंटरनॅशनल फिल्म अवॉर्डमध्ये बेस्ट फीचर फिल्म, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट स्क्रीनप्ले, बेस्ट सिनेमॅटोग्राफी, बेस्ट ॲक्ट्रेस, बेस्ट चाइल्ड ॲक्टर असे तब्बल 6 अवॉर्ड या एकाच ठिकाणी चित्रपटाने पटकावले. द बेस्ट फीचर फिल्म इज द फिल्म कोंदण, डिरेक्टेड बाय मिस्टर सचिन अशोक यादव. द बेस्ट डिरेक्टर फॉर द फीचर फिल्म इज अगेन मिस्टर सचिन अशोक यादव. द बेस्ट एडिटर is Mr. Houston from the film September 14 and the best cinematographer Mr. John Polo from आणि त्याच सोबत एशियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये बेस्ट स्क्रीनप्ले अवॉर्ड म्हणजेच 11 अवॉर्ड आतापर्यंत चित्रपटाने मिळवली आहेत, त्यामुळे चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. The winner in the best feature film category, Kondan, directed by Sachin Ashok Yadav. The Best Actress Award in Feature Film category is bagged by Sameeksha Khadam for the movie Konda. The Best Actor in the Feature Film category is bagged by Sashi Kandan for Upama. The Best Cinematographer Award goes to Anurag Manchekar and Avinash Pandit for the Feature Film Konda. The Best Editor Feature Film goes to SS Jishnu Dev for Upama.
The best story and screenplay feature film category goes to Sachin Ashok Yadav for Konda. आणि आता याच्यापुढे बरेचसे अजून फेस्टिवल्स आहेत, त्यांचे निकाल यायचे बाकी आहेत. आणि आत्ता जो उडंद जो प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे या पूर्ण चित्रपटाला, तसाच प्रतिसाद पुढेही मिळेल असं मला वाटतं आहे. मग जयपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल असू द्या, त्याच्यानंतर इंडो अमेरिकन फिल्म फेस्टिवल ज्याची स्क्रीनिंग अमेरिकेतल्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती होणार आहे, तर त्याचाही आम्हाला अभिमान आहे की आपला कोंदण हा चित्रपट सांगली विभागात म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये जो चित्रपट शूट झाला तो चित्रपट अमेरिकेतल्या एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती दिसणार आहे. सो या गोष्टीचा खूपच अभिमान वाटतो आहे माझ्या आणि माझ्या संपूर्ण टीमला. सो त्याच्यामुळे असंच प्रेम करत राहा एवढंच मी सांगेन. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.